साहेब लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल. चूकडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नाही तर तुम्ही आमच्यासोबत बसा? कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे. मुख्य प्रकल्प बाद होतात, मोठे मोठे प्रकल्प उभे राहतात आणि मग ते काही कारणास्तव फेल होतात. याच्यामध्ये ताईचा जो दुसरा नंबरचा प्रश्न आहे काही विस्थापित होऊन जातं, कामगार रस्त्यावर येतं, शेतकरी रस्त्यावर येतं, काही राज्याचं धोरण असलं पाहिजे का नाही? आपण धोरण आखलं पाहिजे का? एखादा मोठा प्रकल्प होते, पाच सहा असे कामगार बिचारे आपले गाव सगळं सोडून तिथं जातात आणि प्रकल्प दोन वर्षात बंद पडला का ते सगळं कुटुंब रस्त्यावर येतं. याच्यासाठी प्रकल्पाची गुंतवणूक करताना या कामगारासाठी काही ठेवता येईल का किंवा त्या शेतकऱ्यासाठी काही करता येईल का, हे धोरण असणं फार महत्वाचं आहे. आणि आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली, मग त्यांनी काय करावं? आता म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार राहिले? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी. याच्यासाठी काही धोरण आखणार आहे का हा मूळ प्रश्न आहे. साहेब लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल आणि त्या संदर्भात काही धोरण तयार करता येईल का आपण बघू. शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. ह्याच विषयाला घेऊन थोडा स्कोप वाढवू इच्छितो मी. मंत्री महोदयांना माझे दोन तीन पॉइंटेड प्रश्न आहेत. एक म्हणजे आता त्यांनी फ्लॅश पॉलिसी बद्दल सांगितलं, अनेक ठिकाणी जसं नाशिक जिल्ह्यात तसंच नागपूर जिल्ह्यात देखील नांदगाव वारेगाव हे जे ऍश पॉन्ड आहेत अध्यक्ष महोदय तिथे आता 7-7, 8-8 फुटाची ऍश 700 एकर 800 एकर मध्ये जमलेली आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आता पूर्ण नांदगावचा जो ऍश पॉन्ड आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो. आत्ता परत अनेक ठिकाणी हे ऍश डम्पिंग सुरू झालेलं आहे आणि ऍश बंड झालेले आहेत. पावसाळ्याच्या आधी हे ऍश बंड क्लिअर करणं गरजेचं असतं, नाहीतर ती सगळी ऍश ही शेतकऱ्यांच्या शेतात जाईल. तर ती ऍश लवकरात लवकर क्लिअर करणार का, ऍश बंड मोकळे करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा म्हणजे हे 700-800 एकरची जमीन आहे जिथे ऍश पॉन्ड नॉन सायंटिफिकली बनवलेत, म्हणजे जे काही लाईनिंग लागतं वगैरे, तर ते क्लिअर करून ह्या सगळ्या जागा जरी 1000 एकर आपल्याला सोलरसाठी लागत असेल तरी 700-800 एकर जी मोकळी जागा आहे आजूबाजूची तिथे सोलर प्लांटची काही आपण प्रोव्हिजन करणार आहोत का, जेणेकरून तिकडच्या स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळेल. अनेक ठिकाणी कोल वॉशरीज ह्या इलिगली सुरू होतात. वारदा गाव देखील आता मध्यंतरी आंदोलन झालं, तिथे केसेस झाल्यात, त्यांच्यावर केसेस मागे घेऊन माझी विनंती राहील की त्या शेतकऱ्यांचं ऐकून कोल वॉशरीज ज्या इलिगली सुरू झाल्यात ते शेतात जे पाणी जातं ते बंद करणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हे सगळे जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात आहेत त्यांना FGD फ्लू गॅस डिस्पेन्सर हे लवकरात लवकर लावण्याची गरज आहे, त्याची टेंडर प्रोसेस लवकर सुरू होईल का? पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडून प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे. माननीय ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नाही तर तुम्ही आमच्यासोबत बसा? आदित्यजी आधी लग्न कोंडाण्याचं. कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे. अनुभवातूनच बोलतोय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी जे काही दोन तीन विषय मांडले आहेत ते महत्वाचे आहेत. एक तर फ्लाय ऍश बंडच्या संदर्भात हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळात नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक बंड हा तुटलाही होता आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं आणि त्यामुळे अधिक सायंटिफिक प्रमाणात ते आपल्याला ऍश बंड तयार केले पाहिजेत या संदर्भात आपल्याला प्रयत्न करायचा. आणि म्हणून आता आपण जी नवीन पॉलिसी तयार करतो, आपण जे सांगितलं खरं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे ऍश तयार होते आणि तेवढ्या प्रमाणात त्याचा वापर नाही आहे. आणि म्हणून आता याच्या ट्रान्सपोर्टेशनला आपण बाय रेल्वे परवानगी देतोय. आपल्याकडे काही उद्योगांनी त्याची मागणी केली आहे, जसं मगाशी ताईंनी नाशिकचा उल्लेख केला, नाशिक मधल्या उद्योजकांनी, कारण तिथे आता फ्लॅश कमी पडते त्याच्यामुळे त्यांनी, तर आपण त्याचं एक पॉलिसी तयार करून त्यांना ती फ्लॅश नेण्याकरता आपण जी काही मान्यता द्यायची आहे ती मान्यता देखील आपण देणार आहोत. आणि एक आता वेगवेगळ्या प्रकारे काही त्याचे उपाययोजना देखील आपण करतो आहोत. आणि FGDच्या संदर्भातला जो विषय आपण या ठिकाणी मांडलाय त्याची सुरुवात आपण केलेली आहे, त्या संदर्भात काही टेंडर प्रक्रिया देखील आपण सुरू केली आहे, कारण ते लावणं
हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण अपेक्षित केल्याप्रमाणे सायंटिफिकलीच ऍश बंड्स तयार करून आणि त्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथे लाइनिंग करून कुठल्याही प्रकारे हे नुसते मातीचे ऍश बंड तयार करायचे आणि मग ते फुटून चालले जातात असं न करता याचं आपण रिहॅबिलिटेशन देखील करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जुन्या ऍश बंड मधले ऍश पूर्णपणे वापरून ती जमीन रिक्लेम कशी करता येईल हा देखील आपला प्रयत्न असणार.